महाविकास आघाडीच्या म्हणजे काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांची खूप दमछाक झाली आहे आत्मचिंतन करताना. याचं कारण असं आहे की जो पराभव होता तो खूप जिवारी तर लागला, पण असा पराभव अपेक्षित नव्हता. भले भले दिग्गज काँग्रेसचे पराभूत झाले आहेत. बाळासाहेब थोरात यांचा कारखाना आणि संस्थांमध्ये 60,000 मतदान आहे, पण त्यांचाही पराभव झाला. तिकडे यशोमती ठाकूर पराभूत झाल्या. धीरज देशमुख विलासरावांचे चिरंजीव तेही पराभूत झाले. रवींद्र धनगरकरी यांचाही पराभव झाला. काय चुकलं रवींद्र धनगेकर, म्हणजे हु इज धनगेकर? लोकसभेत असं चाललं आणि विधानसभेत पडलं नाही. ह्याच्यामध्ये काय झालं, ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं ह्या विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीने रणनीती केली, त्या रणनीतीमध्ये जनतेच्या मनावरची भुरळ टाकली की ज्या पद्धतीनं त्यांनी प्रचार केला तो लोकशाहीला घातक असा प्रचार. निवडणुकात आपण बघितलं असेल तर हायजॅक करण्याचा ते प्रयत्न करतात. आज सुप्रीम कोर्टापासून तर खाली निवडणूक आयोगापर्यंत ज्या ज्या गोष्टी आपण बघितल्या असतील. आता तुम्हाला तर सांगतो, निवडणूक आयोगाने सांगितलं होतं की 26 तारखेपर्यंत तुम्ही मंत्रिमंडळ करा, नाहीतर आम्ही राष्ट्रपती राजवट करू. हा सोपा आहे आणि अजूनही मंत्रिमंडळ झालेलं नाही. म्हणजे ह्याचा अर्थ की सगळं हायजॅक ज्या पद्धतीने केलं हे समोर बघतं. आणि ह्यामध्ये विषारी प्रचार असेल, लोकांना डोक्यामध्ये भरड काय विषारी प्रचार. तुम्ही म्हटलं की प्रचाराची रणनीती भाजपची तुमच्यापेक्षा चांगली होती, हे मान्य करतात? रणनीती चांगली नव्हती, विषारी प्रचार होता. शाहू काय होता, शाहू फुले आंबेडकर विचाराच्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने जातीवादी जो प्रचार केला आणि त्याच्यामध्ये ते सक्सेस झालेले आपल्याला दिसत आहेत. आणि ह्याच्यामध्ये मग बाकी ज्या योजना असतील, बाकी जे आफाट पैसा शासनाचा पैसा स्वतःच्या निवडणुकीसाठी ज्या पद्धतीनं लाडकी बहीण योजनेमध्ये जाण्याचा प्रयत्न केला, आणि त्याच्यामध्ये मग असं सांगितलं की ही जर लाडकी बहीण योजना जर चालवायची असेल आणि जर आमचं सरकार नाही तर योजना बंद पडेल. मग ज्या पद्धतीनं लोकांना शासनाचा पैसा स्वतःच्या निवडणुकीसाठी वापर करून ज्या पद्धतीनं महिला भगिनीवर ज्या पद्धतीनं त्यांनी प्रचार केला की ह्यानंतर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत, ह्या सगळ्या घोषणा, ह्या सगळ्या आम्ही योजना आणल्या आहेत, आणि सगळ्याच हायजॅक करण्याचा प्रयत्न करून स्वतःच्या पदरामध्ये मतदान टाकून घ्यायचा प्रयत्न. लाडकी बहीण रागवली महाविकास, लाडकी बहीण असेल, परत कामगार कल्याण असेल, बाकीच्या सगळ्याच योजना, ह्या योजना स्वतःच्या हातात घेऊन ह्या आम्ही करतोय, हे रन करण्यात यशस्वी झाले. आणि कुठलंही सरकार तर असंच करतं ना. तुमचं सरकार जरी असेल तर तुम्ही सरकारचा पैसा वापरू शकता, त्यांनी चूक काय? नाही नाही, ह्याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर हा सरकारी योजनेतून सरकारी पैसा जातो. ह्यांनी तो सगळ्या योजना हातामध्ये घेतल्या आणि आम्ही करतोय ह्या पद्धतीने जे उमटवण्याचा प्रयत्न किंवा तो माणसं डोक्यामध्ये घालण्याचा प्रयत्न केला ते विषय. तुम्हाला दिसत नव्हतं की हे सगळं प्रचार असा सुरू आहे, विषारी प्रचार सुरू आहे, योजना म्हणजे सरकारचाच पैसा इव्हेंटसाठी वापरला आहे, हे तुम्हाला दिसत नव्हतं? हे सगळं दिसत होतं पण ऐकत कोण होतं, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. लोकशाही आणि निवडणूक आयोग ज्या पद्धतीने काम करत आहे ह्याच्यामध्ये आपण बघतो सगळे हायजॅक करण्याचा प्रयत्न आहे. तुम्हाला सोपं उदाहरण सांगितलं, निवडणूक आयोग काढले 26 तारखेला आम्ही सरकार करू, आज 28 तारीख आली, अजून झालं आहे का सरकार? जर विरोधकांचं सरकार असतं तर आत्तापर्यंत राष्ट्रपती राजवट लावून मोकळे झाले असते. म्हणजे ह्याच्यावर थोडक्या उदाहरण बघा की ह्यांनी निवडणुका हायजॅक करून ज्या पद्धतीनं ह्या देशावर ज्या पद्धतीनं आज कंट्रोल स्वतःचं ताबा आणि हे घेण्याचा प्रयत्न करतात, ही पद्धत लोकशाहीला घातक आहे. काँग्रेस रणनीती करण्यामध्ये खूप मागे राहिली, सोशल मीडिया असेल, प्रचार असेल. काँग्रेस पक्ष ज्या पद्धतीने काम करतो हे लोकशाहीला धरू नये आणि कुठल्याही निवडणुका हायजॅक करणं किंवा निवडणूक यंत्रणा हायजॅक मला कळत नाही. हायजॅक करताना युद्धामध्ये तुम्ही प्रेमात आणि युद्धामध्ये जर म्हटलं तर तुम्हालाही रणनीती करावी लागेल जर जिंकायचं असेल तर तुम्ही त्यांच्यावर आरोप करून नाही. प्रेम आणि युद्ध हा विषय वेगळा आणि आपली लोकशाही वेगळी. हे राजकीय युद्धच आहे ना? हे संविधान आहे, हे युद्ध नाही. संविधान हा लोकशाही आहे. युद्ध आणि प्रेम हे वेगळं असतं आणि संविधान हे वेगळं. आपल्या देशाला एक क्रांतिकारी वैभवाचा इतिहास आहे, जगाच्या पाठीवर आपली लोकशाही एकदम प्रबळ आहे आणि ती लोकशाहीवर हल्ला करण्याचा प्रयत्न ज्या पद्धतीने दिसतोय त्याला तो विषय वेगळा आहे आणि युद्ध वेगळं आहे. आपण युद्ध म्हणून कधी निवडणुकांना लढवत, आपण प्रेमाने लोकशाही ही रुजली पाहिजे, टिकली पाहिजे, ह्या पद्धतीने काँग्रेस पक्ष कायम निवडणुका लढवण्याचा प्रयत्न केला आणि ह्यांनी युद्ध म्हणून निवडणुका लढत तो संविधानाला आधार नाही. महाविकास आघाडी एक संघ नाही याचं प्रत्यंतर 2 दिवसांनी पाहायला मिळतं. अंबादास दानवे म्हणतात आम्ही आता एकटं रडणार आणि काँग्रेसला खूप अति आत्मविश्वास नाही. आता निवडणुका झाल्यानंतर ह्या सगळे विषय येतात. आता सत्तेमध्ये बी आता एकनाथ शिंदे साहेबही कुठं मुख्यमंत्री होतात, त्यांचंही युद्ध चालू झालेलं दिसतंय. सगळीकडे युद्ध होतं. निवडणुका संपल्या की थोडंफार चकमकी असतात, पण त्या पक्ष पातळी बसून त्या सगळ्या काँग्रेसला खूप अति आत्मविश्वास नडला. काँग्रेसवाले निवड निकाल यायच्या आधीच सूटबीट तयार करून बसले होते असं दानवे. नाही सगळेच बसतात ते, काय कोणाला वाटत नाही का? सगळ्यांनाच वाटतंय की
नवरदेव व्हायचं म्हणलं तर ड्रेस शिवलावच लागतो, सगळ्यांना शिवा लागतो. रंगेकरजी मला सांगा, हे निकाल अपेक्षित होते? नाही, आता तुम्हाला बी अपेक्षित नव्हते, तुमच्याही चॅनेलला दिसत नव्हते ते, त्यामुळं काय सगळ्यांनाच आता ते वाटतं ना. पुढची रणनीती काय आता? विकास एकत्र लढली, जनतेच्या सेवेसाठी परत रस्त्यावर यावं लागणार नाही, रस्त्यावर येऊन काम करावं लागेल. वारंवार ईव्हीएम वर बोट ठेवता, म्हणजे नाना पटोले म्हटले की हे डिफरन्स आहे, 76 लाख मतं जी आहेत ती कशी वाढली, तर तुमचा आक्षेप काय नेमका? निवडणूक आयोग म्हणतंय की सगळे योग्य प्रकारे. सोपा माझा एक विषय आहे, सोपा एक प्रश्न आहे. 26 तारखेला निवडणूक आयोग म्हणलं आम्ही राष्ट्रपती राजवट लागू, हे तुमच्या चॅनेलवरच बघितलं ना आम्ही, मग का नाही लागली? म्हणजे हे सगळ्या निवडणुकीचा हातात घेऊन यंत्रणा ही काम करते, मॅनेज आहे. नाही आता ह्याच्यावरून बघा ना, आता ह्यात जाणार तुम्ही नाही तर हे सगळं पक्ष आता ठरवून कोर्टात जातील, न्याय मागतील आणि कोर्ट व्याज त्यांच्या बाजूने. त्या आपण बघितलं असेल ह्या 2.5 वर्षाच्या राजकारणामध्ये कोर्ट बी काय बोलत नाही, आपल्या बघ्याची भूमिका घेते आपल्याला दिसतं. मग आता पुढची तुमचं चिंतन नेमकं काय? चिंतन राष्ट्रावरून जनतेचं काम करणार आणि ह्याच्यामध्ये आम्ही कुठं कमी कुठं तिथं काम करत राहणार, एवढंच. खूप खूप धन्यवाद. रवींद्र रंगर बोलत होते, आपली भूमिका मांडत होते. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश मालकरचा विलास आपल्याला.